नमस्कार मी प्रमिला तुमचे सर्वांचे माझ्या टॉप क्लासमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आज आपण चौकोन गळ्यावर अतिशय सुंदर अशी डिझाईन बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चौकोन गळा सगळ्यांनाच आवडतो पण थोड्या वेगळ्या पद्धतीमध्ये हा गळा आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर पावणे तीन आणि सहाचं या ठिकाणी शोल्डर आहे साडे दहाचा गळा आहे चाळीस साईजचं हे माप आहे पण साईज कोणती असू द्या काही प्रॉब्लेम नाही तुम्ही तुमच्या साईजनुसार हा गळा ट्राय करू शकता फक्त मापामध्ये तुम्हाला बदल करावा लागेल इथे चौकोन गळा आपण घेतला आणि इथे थोडंसं त्याच चौकोन गळ्याला थोडंसं फुगीर आकार देऊन घेतला आहे बघा साधारणतः चौकोनच्या बाहेर अर्धा इंच आपण गेलेलो आहोत आणि जो वरचा अंतर आहे तो आपण दोन ते अडीच इंचाचं घेतलं तरी चालेल इथे आपल्याला जसा गळा आहे तसा कट करून घ्यायचा बघा अशा पद्धतीने आपला चौकोन गळा दिसेल आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे जसा जो आपण अस्तरवरती गळा हे कट केला आहे तोच गळा आपण आता कपड्यावरती कट करून घ्यायचा आहे कमी वेळेत अतिशय सुंदर आणि सोप्या पद्धतीमध्ये हा गळा बनणार आहे इथे मी पट्टी बनवली होती दोन पट्टे या ठिकाणी मी बनवून घेतलेले आहे तर साधारणतः आपण या ठिकाणी दीड इंचाचा जो कपडा आहे तो घेतला त्याला टिप मारली आणि सुईच्या बाजूला करून त्यावरती पुन्हा एक शिलाई केली अशा पट्टे मी तयार करून घेतलेल्या होत्या अगोदरच कारण त्या बाहीच्या वेळेस मी डिझाईन वापरली होती आणि तीच डिझाईन मी आता गळ्याला पण वापरणार आहे तर आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे जो आपला गळा आहे बघा तो त्यावरती ठेवायचा आहे पिसावरती आणि जसा आहे तसं तो कट करायचा आहे त्यानंतर आता खाली सुईचा कपडा त्यावरती आपण अस्तरचा कपडा ठेवणार आहोत आणि जसा गळा आहे त्या गळ्यानुसारच या ठिकाणी आपल्याला करायची आहे शिलाई तर अशा पद्धतीने जर तुम्ही शिलाई केली तर तुम्हाला इथे कॅनव्हास पेपर पायपिंग गोट लावण्याची गरज येणार नाही आणि कमी वेळेमध्ये त्याच फिनिशिंगमध्ये हा गळा आपला तयार होतो तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका तुमच्यासाठी अशाच नवनवीन आणि छान छान व्हिडिओ घेऊन येण्याचा नक्की प्रयत्न केला जाईल त्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा आता या ठिकाणी आपल्याला द्यायचे आहे तिरकी कातर पण कोण्याच्या तिथे थोडीशी जास्त आणि इतर ठिकाणी थोडीशी कमी त्यानंतर समोर अस्तर घ्यायचं आहे आणि त्यावरती आपल्याला द्यायचे आहे दापटीप दापटिप देत असताना खालचा जो कपडा आहे तो सोबत पकडा आणि त्यावरती आपल्याला ही दापटीप द्यायची आहे आणि जिथे कोणं आहे तिथे व्यवस्थित कपडा एक सारखा करायचा आहे आणि मग तो आपल्याला तिथे शिलाई करायचं आहे जर तुम्ही अशा पद्धतीने करून बघा गळा अतिशय छान आणि मस्त फिनिशिंगमध्ये येतो अस्तर पूर्ण आतल्या बाजूला घ्यायचं आहे आणि या ठिकाणी पुन्हा आपल्याला त्यावरती एक शिलाई देऊन घ्यायची तुम्हाला जर द्यायची असेल तर तुम्ही देऊ शकता शिलाई किंवा नाही दिली तर काही हरकत नाही फिनिशिंग छान येते त्यामुळे आपण इथे एक शिलाई एक देणार आहोत आता शिलाई पण देतानी बघा कोणाच्या तिथे सुई खाली आहे आणि मग कपडा फिरवायचा आहे म्हणजे जो कोणा असतो तो छान येतो त्यामुळे आपण काय करायचं आहे कोणा जिथे येईल तिथे लक्षात ठेवा सुई खालीच पाहिजे दाब वरती उचलायचं आहे आणि कपडा फिरवायचा आहे त्यामुळे काय होतं आकार छान येतात आता गळा आपला तयार आहे बघू शकता किती मस्त असा हा गळा तयार झाला आहे तर आता जो आपला बाकीचा साईजचा भाग असतो म्हणजे कोणता मुंड्याचा भाग खालचा भाग तिथे आपल्याला सर्व ठिकाणी शिलाई करायची असते आणि थोडासा वाढव झालेला जो कपडा आहे तो या ठिकाणी आपल्याला लगेच कट करायचा असतो म्हणजे शिलाईच्या वेळेस अडचण येत नाही लगेचच कट करून टाकायचा त्यानंतर आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे कमरेचे टक्स तर कमरेचे टक्स साधारणतः आपण तीन तीन इंचाचेच या ठिकाणी घेणार आहोत तर दोन्ही बाजूला गळ्याच्यापासून मी तीन बोटाचं अंतर पकडते तुम्ही दोन इंचाचं जरी पकडलं तरी चालेल तर दोन टक्स या ठिकाणी आपण घेतलेले आहे आणि आता इथे लगेच आपल्याला द्यायची लगे आहे कमरपट्टी तर कमरपट्टी साधारणतः दीड ते दोन इंचाची तुम्ही घेऊ शकता सुईच्या बाजूने ठेवायची शिलाई त्यानंतर तिरकी कातर समोर कमरपट्टी घेऊन त्यावरती दापटी पण खालचा कपडा सोबत पाहिजे त्याच्या त्यानंतर सो थोडंसं दुमडायचं आहे इथे वरती जो कपडा असतो मद तो थोडासा दुमडायचा आहे आणि मधोमध आपल्याला या ठिकाणी मोठ्या नंबरची शिलाई म्हणजे आपण पाच नंबरची शिलाई याला म्हणू शकतो ती शिलाई घ्यायची आणि शि नंतर आपल्याला इथे हात शिलाई केल्यानंतर ही काढायची असते आता ज्या पट्ट्या तयार केल्या होत्या बघा ह्या पट्ट्या आपण तीन घेतलेल्या आहे तर तुम्ही अशा चौकोन किंवा तुम्हाला गोल हव्या असतील गोल पण असतात त्या पण तुम्ही इथे लावू शकता पण इथे मी मोठी पट्टी काय घेतली कारण इथे मध्ये आपण थोडीशी चून घेणार आहोत आणि त्याची डिझाईन बनवणार आहोत तर पट्टी साधारणतः ही आहे पाऊण इंचाची तुम्ही दीड इंचा कपडा घ्या सरळमध्ये त्याला शिलाई करा पलटी करून त्याच्यावरती प्लेन शिलाई करा म्हणजे अशी छान अशी ही पट्टी तयार होते थोडीशा सैलमध्ये आपण ही पट्टी लावायची मधली म्हणजे आपल्याला इथे मधोमध मद काय करायचं आहे आपण खडून खुणा करून घेतल्या आणि इथे मणी टाकणार आहोत आपण मधोमध मणी टाकणार आहोत तर मग काय करायचं जवळजवळ घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने ओढून घ्यायचे पण सैल लावा म्हणजे जी आपण तयार करतोय ती पट्टी व्यवस्थित होते नाहीतर मग असं ओढला जातो गळा आता इथे आपण मनी किंवा छोटंसं बटन तुम्हाला हवं लाव ते लावू शकता तर इथे मी छोटंसं बटन आहे गोल्डन कलरचं कारण साडीमध्ये पण गोल्डनचाच कलर आहे तो मग आपण इथे जो हवा असेल तो तुम्ही लावू शकता तर मी इथे गोल्डनचंच बटन लावत आहे तर बटन लावताना हे एकदम पॅकमध्ये आणि व्यवस्थित असं लावायचं आहे म्हणजे जेणेकरून ते बटन निसटलं नाही पाहिजे आणि छान असं दिसलं पाहिजे नाहीतर काय होतं बटन लावतो आणि ते तिरकं ती होऊन जातं तर बघा अशा पद्धतीने बटन लावून घेतले सर्व बटन इथे लावून घेतले आता तुम्हाला जर प्लेन ठेवायचं तर तुम्ही प्लेन ठेवू शकता तुम्हाला जर लेस लावायची तर तुम्ही इथे लेस लावू शकता तर इथे मी गोल्डन कलरची लेस वापरत आहे तर आता लेस आपली थोडीशी मोठी आहे म्हणून डबल शिलाई या ठिकाणी आपल्याला लागणार आहे आपण डबल शिलाई करून घेतली दुसऱ्याही बाजूला सेम ह्याच पद्धतीने आपण लेस लावून घेणार आहोत तुम्हाला प्लेन गळा ठेवायचा तर तुम्ही प्लेन ठेवू शकता तर बघू शकता किती सुंदर आणि छान असा हा आपला चौकोन गळा तयार झाला आहे अगदी नवीन पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करून बघा कोणत्याही साडीवर अतिशय सुंदर आणि छान दिसणारा हा गळा आहे कमी वेळेत पण होतो दिसायलाही छान आहे अगदी कोणत्याही कार्यक्रमासाठी पण ट्राय करू शकता तर अशा पद्धतीने आता आपण वरची लेस लावल्यानंतर खालची लेस लावून घेतली आणि मोंड्याच्या बाजूला ती घेतली त्यामुळे थोडासा आकार छान असा या ठिकाणी आपला तयार झालेला आहे तुम्हाला जर निस्ती फक्त लेस लावायची असेल तर तशी लेस लावू शकता प्लेन ठेवू शकता अशा पद्धतीने करू शकता तर बघू शकता आपला अतिशय सुंदर आणि छान असा चौकोन गळा तयार आहे नक्की ट्राय करा थँक्यू सो मच माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल व्हिडिओ बघत चला ट्राय पण करत चला अशा पद्धतीने गळा नक्की ट्राय करून बघा खूप सुंदर आणि छान आहे कमी वेळेत अतिशय सुंदर आणि सोपा गळा आहे नक्की ट्राय करा